हॅलो फ्रेंड्स, हाय. आज मी निघाली एका इव्हेंटला पुण्याला. पुण्यात पी सी एम सीला तो इव्हेंट होता आणि एस टीला हाफ तिकीट असतो. सो मी आज एस टीने निघाली आहे. पुणे सातारा रोडवरती एस टीची वाट बघत होते मी आणि फायनली मेगा हायवेची एक एस टी भेटली मला, जी वर्ध्याला जाणारी होती ती. आणि हाफ तिकीटमध्ये मी पोहोचले पिंपरी चिंचवडमध्ये. आणि हे आहे एल्प्रो सिटी, जिथं आहे ह्या मॉलमध्ये इव्हेंट होणार होता. ऑडिटोरियममध्ये सकाळी सकाळीच पोचले होते 10 वाजता, त्यामुळं मॉल बऱ्यापैकी ओपन झालेला नव्हताच, त्यामुळं गर्दी कमी होती. आणि मॉलमध्ये बरेचसे शॉप आहेत, तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा ह्या मॉलला. मॉल आत्ता खूप शांत वाटत होता कारण की तिथे शॉप्स ओपन नव्हते त्यामुळे. आणि मग मला भेटल्या सरिता मॅम आमच्या, आणि सरिता मॅमसोबत मी निघाले इव्हेंट रूममध्ये, जिथे आम्हाला एक ग्रीन रूम दिली होती. तिथे आम्हाला मेकअप करायचे होते अशी एक रूम दिली होती. मेकअप रूममध्ये पोचल्यानंतर मी माझी वॅनिटी सेट केली आणि सगळ्या फ्रेंडसोबत थोडंसं गॉसिप केलं, थोडेसे पिक्स काढले आणि त्यानंतर मी माझ्या मॉडेलची वाट बघत बसले. मॉडेल आज होत्या सगळ्या बाहेरच्याच, आय मीन आउट ऑफ पुणे होत्या. आणि माझी जी फर्स्ट मॉडेल होती ती होती मुंबईवरून, मिस हीर नाव होतं तिचं. खूप क्यूट होती ती, एकदम अशी केअरिंग आणि सपोर्टिंग होती ती. तिला हवा होता आज वेस्टर्न लुक. वेस्टर्न लुकमध्ये तिला आय शॅडोचा मेकअप जो होता तो तिला एकदम सिमिलरमध्ये हवा होता. तो मी तिला जसा पाहिजे तसा करण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे, तर तिला खूप आवडला होता. तुम्हाला पण आवडला आहे का ते नक्की सांगा मला. हा वेस्टर्न लुक आजच्या मॉडेलचा. आणि मग एक मॉडेलसोबत थोडेसे पिक्स वगैरे काढले. आणि त्यानंतर माझ्याकडे जी सेकंड मॉडेल होती ती छोटीशी क्यूटशी दुर्वा होती. दुर्वा 7 वर्षांची होती, पण मला ॲक्च्युली तिचे फोटो काढायला वेळ होता. पण तिचं रॅम्पॉट होतं तेव्हा मी तिचा व्हिडिओ घेतला. My name is Durva Patil. I am student of Pratiksha Institute. I love dancing, modeling and acting. And I am here to do my best to win today's competition. Thank you. Hi Durva. Hi. Tu mhatlas tu acting aavadte hai na? Yes. Ma tujha aavadta picture kutla hai? ओके, कार्टून कुठलं आवडतं तुला? टी व्ही नाही बघत ना तू जास्त? अच्छा, अभ्यास कुठला सब्जेक्ट आवडतो? इंग्लिश. इंग्लिश ते करते आम्हाला. थँक्यू. वेलकम. वाव, व्हेरी नाईस दुर्वा, क्यूट. आणि तिथे एक मूवीचं प्रमोशन होतं, 3:30 सो त्या मूवीच्या प्रमोशनसाठी तिथे आले होते वैभव तत्ववादी मिस्टर मी सदाचारी फेम. त्यांच्यासोबत खूप लोकांनी सेल्फी घेतले. मग तो मोह आम्हालाही आवरला नाही आणि आम्ही कसे बसं सेटिंग लावून मस्तपैकी स्टेजवर गेलो आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढला. खूप छान वाटलं त्यांच्यासोबत सेल्फी काढून. आणि एक मॉडेल आली माझ्याकडे, तिला टचअप करायचं होतं. सो आम्ही पॅक केलं होतं, त्याच्यामुळे बिचारी तिचं तीच करत होती. ती अहिल्यादेवीचा रोल करत होती आणि ही आधुनिक अहिल्यादेवी स्वतःच आयलाइनर वगैरे लावत होती. ॲक्च्युली आम्ही पॅकअप केलं होतं ना त्यामुळे. आणि मग स्टेजवरती लोकांमध्ये उत्साह वाढण्यासाठी तिला परत झिंगाट डान्स केला. ॲक्च्युली आम्हाला ना रॅम्प वॉक करायला लागलं होतं स्टेजवर जेव्हा यायचं होतं त्यासाठी, तर त्यांना त्यावेळेस आम्हाला बिलकुल काही येत नव्हतं. म्हणून आम्ही आमच्याच मॉडेलला सांगितलं की थोडंसं आम्हाला पण शिकवा. त्यांनी आम्हाला शिकवण्याचा खूप प्रयत्न केला पण आम्हाला काही ती खास जमलं नाही. शेवटी जेव्हा आम्ही स्टेजवर गेलो तेव्हा अगदी सारसबागेत फिरल्यासारखं आम्ही फिरत होतो, पण आम्हाला काही त्या येतच नव्हतं. त्यामुळे हे असं आहे की जे प्रोफेशन आपलं आहे ना ते आपल्यालाच येतं, कोणाच्या प्रोफेशनमध्ये जाऊन आपण काही करू शकत नाही. सो याच्यावरून आम्हाला हे नक्कीच समजलं आणि खूप छान वाटलं त्याच्यावर आम्हाला स्टेजवरती
आम्हाला आमच्या टीमला पूर्ण बोलवलं, सरिता मॅमला बोलवलं, त्यावेळेस खूपच छान वाटत होतं. ट्राय केला पण आय डोंट थिंक की ते आम्हाला जमलं आहे त्या दिवशी. काही प्रॅक्टिस नव्हती, काही नव्हतं, त्यामुळे नाही जमलं ते आपलं. कोणी कसंही कुठेही चाललं होतं. ट्रॉफी मिळाली फायनलिस्ट ऑल. सर्टिफिकेट ट्रॉफी मॅमला मिळाल्यानंतर आम्हालाही सर्टिफिकेट ट्रॉफी मिळाली. जे ऑर्गनायझर होते इव्हेंटचे, पूजा मॅम, त्यांच्याकडून. मग बॅनरसोबत, टीमसोबत, सगळ्यांसोबत फोटोशूट झालं आणि फायनली मी घरी निघाले. ऑलमोस्ट रात्रीचे 9:30 वाजले होते. घरी पोचायला आम्ही 11 वाजले. अशा प्रकारे आमचा माझा ब्लॉग. थँक्यू सो मच. सी यू अगेन.